आजच माय मराठी 24 तास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असलेली धक्कादायक घटना खुद्द गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्याच्या गृहराज्यमंत्र्यावरच अज्ञातकडून पाळत ठेवली जात असल्यानं राज्यामध्ये या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या अज्ञात आरोपींचा सातारा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आपल्या 2 बॉडीगार्डसह साताऱ्यातील प्रमुख रस्त्यांवर वॉकिंग करत होते. त्यावेळेला अज्ञात 2 तरुणांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या मोबाईल मध्ये चित्रीकरण केले, तर संशयितरित्या त्यांच्यावर पाळत ठेवली जात असलेल्याची शंका देखील त्यांना यावेळेला आली. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती सातारा पोलिसांना तत्काळ कळवली. सातारा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी यंत्रणेला सतर्क करून या संशयित आरोपींचा शोध देखील सुरू केला आहे. लवकरात लवकर संशयित आरोपींना ताब्यात घ्या अशा सक्त सूचनाच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना दिले आहेत. त्यामुळे सातारा पोलीस देखील कसून या घटनेचा तपास करत आहेत. काल नेहमीप्रमाणे संध्याकाळी इव्हनिंग वॉकला जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा मला थोडस असं निदर्शनास आलं की एक मोटरसायकलवर 2 मुलं ही मला माझ्या बाजूनं पुढं गेली आणि त्याच्यामध्ये जो पाठीमागं बसलेला मुलगा होता त्यानं संशयास्पदपणानं मोबाईलमध्ये मी चालत असतानाचं रेकॉर्डिंग केलं असं माझ्या निदर्शनाला आलं. पण एकदा दोनदा मी त्याच्याकडं पाहिल्यानंतर स्टेअर केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं असेल कदाचित तो पुढं निघून गेला, मी विसरून गेलो, म्हणजे माझ्या मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पुढं मी 200 मीटर चालल्यानंतर तीच मोटरसायकल परत त्या बाजूनं आली, म्हणजे आता मी या बाजून डाव्या बाजूनं चालत होतो उजव्या बाजूनं आली आणि तशाच स्लो स्पीडमधनं ती पुढं गेली. पण दुसऱ्या वेळी जाताना काही तिने रेकॉर्डिंग केलेलं नव्हतं. थोडंसं मला म्हणजे चाहता एखादा असला तर तो जसं ज्या प्रकारे करतो तसं थोडंसं मला वाटलं नाही, संशयास्पद वाटलं. म्हणून मी त्याच्यानंतर 5 मिनिटात माझा वॉक संपवला, मी गाडीत बसून घरी आलो आणि SP अडिशनल SP दोघांना मी सांगितलं बाबा तिथलं जरासं CCTV फुटेज चेक करा आणि अशी व्यक्ती कोण आहे, त्याचं इंटेन्शन काय होतं, अशा पद्धतीने मी काल SP सांगितलं. माझ्याकडं आत्ताच SP रात्री माझ्याशी फोनवर SP अडिशनल SP सगळे बोलले, आता दोघंही माझ्याकडे आले होते. त्यांनी 1-2 CCTV फुटेज मला दाखवले, पण ती त्यांनी जो CCTV फुटेजमध्ये जी व्यक्ती दाखवत आहेत मोटरसायकलवर तो शर्ट त्या कलरचा शर्ट नव्हता त्या माणसाचा. त्यामुळं मी त्यांना सांगितलं बाबा ही तर व्यक्ती वाटत नाही. ते अजून त्यांना काही दुकानांचे प्रायव्हेट जी दुकानं वगैरे तिथल्या काही बाहेरचे CCTV फुटेज मिळते का त्यांचं काम सुरू आहे. आणि नक्कीच SP ॲडिशनल SP दोघंही म्हणत आहेत की कोण व्यक्ती होती, त्याचा उद्देश काय होता, हे आम्ही लवकरच शोधून काढू. दादा हे काय राजकीय ह्याच्यात नाही असं काही वाटत नाही, परंतु आता महाराष्ट्रात जे सत्ताधारी आघाडी आहे तुमची महाविकास आघाडी त्याच्यावर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने गोष्टी मला तर तसं वाटत नाही, कारण आम्ही शेवटी मराठा समाजातलेच लोकप्रतिनिधी आहोत आणि मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मराठा आरक्षणामध्ये पहिल्यांदा आरक्षण देताना महाराष्ट्रातले सर्व पक्षीय मराठा नेते एकत्र आले होते. सर्व पक्षातले संघटनातले गटातटातले सगळ्यांनीच मराठा आरक्षणासाठी एकत्र भूमिका घेतलेली होती. त्यामुळे मला तसं वाटत नाही. मला ज्या काही 2 शंका वाटत आहेत त्या मी SP ॲडिशनल SP दोघांनी आता बोलून दाखवलेल्या आहेत, त्या अँगलनं सुद्धा ती मंडळी तपास करत आहेत. कॅलरी कॉन्शियस खवयांसाठी आता राजपुरोहित स्वीट्स घेऊन आले आहेत उच्च प्रतीच्या मेव्यापासून बनवलेली ड्रायफ्रूट बर्फी. मग नक्की आस्वाद घ्या कॅलरी कॉन्शियस ड्रायफ्रूट बर्फीचा. आमचा पत्ता राजपुरोहित स्वीट्स राजपथ सातारा, राजपुरोहित स्वीट्स पोवई नाका सातारा आणि राजपुरोहित स्वीट्स विसावा नाका सातारा. याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही. नकली शाखांपासून सावधान.